भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला आज व्हर्जिन गॅलेक्टिकच्या मदतीनं अवकाशात झेपावणार आहेत. अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या तिसऱ्या महिला ठरल्यात. बांदला यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूर इथं झालाय आणि त्या टेक्सासमधील ह्युस्टन इथं लहानाच्या मोठ्या झाल्या. शिवाय बांदला या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या सरकारी कामकाज आणि संशोधन मोहीम या विभागाच्या उपाध्यक्ष आहेत. ट्विटरनं आता भारतासाठी निवासी तक्रार अधिकारी अर्थात रेसिडेंट ग्रिव्हन्स ऑफिसर नेमलाय आणि या पदासाठी ट्विटरनं विनय प्रकाश यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला केंद्र सरकार आणि ट्विटरमधला वाद आता मिटू शकतो अशी आशा समोर येते. अग्रमानांकित नोवाक जोकोविचनं 30व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यानं आता 20वं ग्रँडस्लॅम जेतेपदाचं लक्ष बाळगलंय. विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज रंगणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविच समोर इटलीच्या माटिओ बेरेटिनी याचं आव्हान असणार. अर्जेंटिनानं तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिकेचं अजिंक्यपद पटकावलंय. फायनलमध्ये ब्राझीलचा 1-0 धुव्वा उडवत अर्जेंटिनानं विजेतेपद मिळवलं. डिमारियानं मॅचमध्ये एकमेव गोल झळकावत आपल्या टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. याआधी 1993 अर्जेंटिनानं कोपा अमेरिकेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. फुटबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. कोपा अमेरिका चषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींनी एकच जल्लोष केलाय. येथील खंडोबा तालीम मंडळ हा अर्जेंटिना संघाचा कट्टर समर्थक आहे. पाटाकडील तालीम हा ब्राझीलचा कट्टर समर्थक आहे. त्यामुळे फुटबॉलचा सामना परदेशात रंगला असला तरी कोल्हापुरातही त्याची चुरस पाहायला मिळाली. नांदेड हिंगोली भागात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचं केंद्र हे यवतमाळ आहे. महागाव तालुक्यातील साधुनगर भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 4.4 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. यवतमाळ जिल्ह्यातील साधुनगर भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे सौम्य धक्के नांदेडमध्ये देखील जाणवले. नांदेड शहरातील विमानतळासह सकाळी 8:33 हे धक्के जाणवले. तसंच शहरातील अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. साठवलेल्या कांदा चाळीत युरिया टाकल्यानं शेतकऱ्याचा सुमारे 600 क्विंटल कांदा खराब झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. नांदगावच्या मांडवड गावातील भगवान पाटील या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आझादनगर भागात त्यांची कांदा चाळ आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच प्रकारे कांद्याचं नुकसान करण्यात आलं होतं. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. मात्र उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे. शेतीची कामं खोळंबली आहेत, त्यातच तीव्र उष्णतेची लहर चिंता वाढवते. एसटीचा प्रवास खासगीकरणाच्या दिशेनं चाललाय. एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 500 साध्या गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यातील 5,000 बसेस कालबाह्य झाल्यानं नव्या गाड्यांची महामंडळाला तातडीची गरज आहे. त्यात कोरोनामुळे 1,000 कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला बसल्यानं नवीन गाड्या घेणं शक्य नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे